प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्य नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आम्ही ऍट्रिब्यूट्स ऑफ गॉड, देवाचे गुणविशेष यावर बायबल स्टडी सुरू केलेली आहे आणि मागच्या सेशनमध्ये आम्ही शिकलो होतो इनकॉम्प्रिहेन्सिबिलिटी ऑफ गॉड, म्हणजेच देव अनाकलनीय आहे. आणि आज ह्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही शिकणार आहोत की बायबलमध्ये प्रगट झालेला देव हा आकलनीय आहे, मनुष्य त्याला जाणून घेऊ शकतो, मनुष्य त्याला ओळखू शकतो. ज्यावेळेस आम्ही हे म्हणतो की मनुष्य त्याला ओळखू शकतो, मनुष्य त्याला जाणून घेऊ शकतो, मनुष्याला त्याचं ज्ञान होतं, तर यामध्ये जी पहल आहे ती मनुष्य करत नाही, तर देव स्वतः पहल करतो, देव मानवाला मार्गदर्शन करतो, त्यामुळेच मनुष्य देवाबद्दल जाणून घेऊ शकतो. हा पवित्र शास्त्र बायबल हे देवाने दिलेलं प्रगटीकरण आहे. माणूस हे प्रगटीकरण मागत नव्हता, देवाला शोधत नव्हता, किंवा माणूस शोधत होता म्हणून देवाने प्रगटीकरण दिलं अशातली बाब नाही, तर देवाने त्याच्या स्वसंकल्पाने, सार्वभौम इच्छेने त्याची ओळख पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. आणि मनुष्य केवळ पवित्र शास्त्राद्वारेच त्या महान सत्य जिवंत देवाला ओळखू शकतात, जाणू शकतात. पवित्र शास्त्र हे जिवंत देवाचं स्वतःच प्रगटीकरण आहे. आणि देवच ज्ञान होण्याकरिता त्याचा आत्मा मनुष्यास प्रकाशित करतो. देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखालीच लोकांना हे ज्ञान होत की तो एक सत्य जिवंत आणि महान देव कोण आहे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय मनुष्य हे जाणून घेऊ शकणार नाही की जिवंत, सत्य आणि महान देव कोण आहे. काही लोक अशा प्रकारे शिकवितात की देवाला तुम्ही अनेक मार्गांनी जाणू शकता, तुमचं स्वतःच अंतर्याम तुम्ही शोधलं तर तुम्हाला देव कोण आहे ते समजेल, पण ते चुकीचं आहे. माणसाचं हृदय भ्रष्ट आहे आणि स्वतःच्या अंतःकरणामध्ये तो देव कधीच शोधू शकणार नाही. काही लोक अशा प्रकारे शिकवितात की तुम्ही काही मेथड्स, काही पद्धती वापरा, संसारापासून, जगापासून लांब पडून जा, एकट्यामध्ये राहा आणि त्या ठिकाणी तुम्हाला देव कोण आहे कळेल. पण देवाचं ईश्वर प्रेरित वचन आम्हाला अशा प्रकारच्या मेथड्स किंवा अशा प्रकारच्या पद्धती वापरण्यास मान्यता देत नाही. देवाचं प्रगटीकरण पवित्र शास्त्रामध्ये झालेलं आहे आणि केवळ पवित्र शास्त्रामधूनच मानव हे जाणून घेऊ शकतो की तो महान देव कोण आहे. माणसाच्या जीवनाचं ध्येय काय असावं किंवा काय आहे, तर आम्हाला स्पष्ट रीतीने त्याचं वचन सांगतं की टू नो गॉड, म्हणजे देवाला जाणणं, देवाला ओळखणं हे माणसाच्या जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. ज्यावेळेस त्या जिवंत महान सामर्थ्य सेनाधीश देवाचं ज्ञान मनुष्यास होतं, तो त्या जिवंत महान सेनाधीश निर्माण कर्त्याला आदर देतो आणि त्याचं भय बाळगतो. देवाचं ज्ञान माणसास नम्र करत, दीन करत. आणि खऱ्या अर्थाने जर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आम्ही स्वतः कोण आहे, आमचं अंतर्याम कसे आहे, तर आम्हाला जिवंत आणि महान देवाची ओळख होणं गरजेचं आहे. आम्हाला जर मानवाला जर स्वतःबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्याला देवाबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस माणसाला हे ज्ञान होत की देव पवित्र आहे आणि मग आम्ही स्वतःबद्दल विचार करू लागतो की मी पवित्र नाही, मी अशुद्ध आहे, मी अपात्र आहे. आणि अशा रीतीने आम्हाला देवाच्या ज्ञानाद्वारे
आमचं स्वतःच ज्ञान सुद्धा होत. आणि ज्या वेळेस आम्हाला जिवंत देवाचं ज्ञान होत, आम्ही त्याच्या अधिकाराला अधीन जातो, आम्ही अधीन होतो. देवाचं ज्ञान झाल्याने एक प्रकारे जणू काही आमच्या जीवनाचा पायाच घातला जातो, आमच्या जीवनाला योग्य आकार प्राप्त होतो आणि आमच्या जीवनाचं ध्येय आम्हाला सापडत. जिवंत देवाबद्दल जाणून घेणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे आणि बायबल आम्हाला याबद्दल मार्गदर्शन देतं. पहा, दाविद स्वतः काय म्हणत आहे स्तोत्र 139:17 मध्ये, हे देवा मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात. देवाचं ज्ञान खरोखर मोलवान आहे आणि तो म्हणत आहे की त्याची संख्या किती मोठी आहे. बायबल पुढे यिर्मयाह 9:23-24 मध्ये हे सुद्धा म्हणत आहे. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा अभिमान बाळगू नये, श्रीमंताने श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम दया न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. ह्या वचनातून आम्हाला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे की परमेश्वर म्हणतो की मनुष्याला माझी ओळख व्हावी किंवा त्याची परमेश्वराची जाणीव व्हावी, यामध्ये परमेश्वराला संतोष आहे म्हणून सांगत आहे. आणि यिर्मयाह 9:23-24 द्वारे आम्हाला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत की मनुष्याला देवाची ओळख होऊ शकते. पण ज्या प्रकारे मी सुरुवातीलाच सांगितलं की पहल स्वतः देव घेतो, त्याच्या आत्म्याद्वारे तो कार्य करतो, तेव्हाच मनुष्यास त्या जिवंत देवाची जाणीव होते, त्या जिवंत देवाची ओळख होते. माणूस स्वतःच्या कपटी हृदयाने, त्याच्या भ्रष्ट मनाने त्या जिवंत देवाला जाणून घेऊ शकत नाही. आणि त्याच्याबद्दल पॉल स्पष्ट रीतीने सांगत आहे आम्हाला की कोणीही देवाचा शोध करत नाही. देव त्याच प्रगटीकरण देतो आणि ज्या कोणाला तो त्याच्या आत्म्याने मार्गदर्शन करतो, केवळ तेच लोक त्या जिवंत देवाला जाणून घेऊ शकतात, स्पष्ट रीतीने आम्हाला शिकायला भेटत. पहा, बाय जिवंत देव कोण आहे, केवळ बायबलच आम्हाला सांगू शकत. आणि म्हणून बायबलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आमच्या मनातील किंवा आमच्या कल्पनेतील देव हा बायबल प्रमाणे आहे का हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मानवाने अगदी देवाला अगदी खालच्या पातळीचं केलेलं आहे आणि काही काही लोकांचे विचार देवाबद्दल अगदी खालच्या पातळीचे आहे. जो बायबल मध्ये प्रकट झालेला देव आहे त्या देवाचं ज्ञान त्यांना नाही आहे, तर एक काल्पनिक किंवा अगदी खालच्या पातळीचा परमेश्वर त्यांच्या मनात, त्यांच्या हृदयामध्ये आहे. आणि कदाचित जो बायबल प्रमाणे देव नाही, अनेक लोक अशा देवाची सुद्धा ते उपकार स्तुती करत असावे. बायबल स्पष्ट रीतीने आम्हाला ह्या वचनामध्ये सांगत आहे की ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी अभिमान बाळगावा, यात देवाला संतोष आहे. पुढे आम्हाला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त योहान 17:3 मध्ये शिकवत आहे की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्याला तू त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. इथून आम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट रीतीने ह्या शब्दाद्वारे शिकायला भेटत की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मनुष्य देवाला ओळखू शकतो. आणि कशा रीतीने हे होतं,
हे आम्हाला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे त्या वचनाद्वारे की मनुष्याला तारण प्राप्ती होऊ शकते, मनुष्य सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो, ते केवळ एकच खरा देव त्या तुला व ज्या ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. याद्वारे आम्हाला जिवंत देवाचे ज्ञान होतं आणि यामधून आम्हाला हे सुद्धा शिकायला भेटतं की आम्ही देवाला जाणून घेऊ शकतो. पहा वेस्टमिनिस्टर कन्फेशन काय सांगतं, ह्या बायबलमध्ये प्रगट झालेल्या परमेश्वराबद्दल काय हे वेस्टमिनिस्टर कन्फेशन सांगतं की एक केवळ एकच देव आहे, तो जिवंत आहे, तो सत्य परमेश्वर आहे, तो अमर्याद म्हणजे असीमित आहे, तो परिपूर्ण आहे, तोच केवळ शुद्ध आत्मा आहे, तो अदृश्य आहे, त्याला मानवी किंवा शारीरिक अवयव नाहीत किंवा मानवी वासना नाहीत त्या देवाला, तो अपरिवर्तनीय आहे, तो महाकाय आहे, तो सनातन आहे, अनाकलनीय आहे, तो सेनाधीश आहे, तोच एक ज्ञानी परमेश्वर आहे, तो पूर्ण रीतीने पवित्र आहे, तो पूर्ण रीतीने स्वतंत्र आहे आणि अवघ तो आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे चालवितो, त्याची जी अपरिवर्तनीय इच्छा आहे, जी त्याची नीतिमान इच्छा आहे, त्या नीतिमान इच्छेने तो अवघे चालवितो, सर्व काही तो आपल्या गौरवास्तव करतो, तो अति प्रेमळ आहे, तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, तो सहनशील आहे आणि तो सत्य तो सत्यात व चांगुलपणामध्ये विपुल आहे, तो अपराध अन्याय आणि पापांची क्षमा करतो आणि जे त्याचा शोध करतात त्यांना तो प्रतिफळ देतो, तो न्यायी आहे, त्याचे न्याय भयंकर आहे बायबल शिकवित, तो पापाचा द्वेष करतो. अशा रीतीने बायबल ह्या जिवंत देवाबद्दल आम्हाला माहिती देत आणि बायबलमध्ये जो देव जो परमेश्वर प्रकट झालेला आहे त्याबद्दल जाणून घेणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे. पुढच्या वचनामध्ये सुद्धा पहा पहिले योहानाचे पत्र अध्याय 5 आणि वचन 20 मध्ये काय सांगितलेलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आम्हाला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाई आपण आहो, हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. ह्या वचनाद्वारे सुद्धा अत्यंत स्पष्ट रीतीने आम्हाला शिकायला भेटत आहे की ह्या वचनामध्ये ख्रिस्ताचं दैवत्व प्रकट झालेलं आहे आणि त्याला जाणल्याने त्याची ओळख झाल्याने मानवास सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आणि ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आम्हाला दिली आहे. याचा अर्थ देवाला जाणून घेण्याची बुद्धी ख्रिस्त आम्हाला देतो. ह्या वचनातून अगदी स्पष्ट रीतीने आम्हाला शिकायला भेटत की माणूस त्याच्या स्वतःच्या कर्मांनी शक्तीने बुद्धीने जिवंत आणि महान देवाला स्वतःहून कधीही जाणून घेऊ शकणार नाही. बायबल स्पष्ट रीतीने शिकवतं की देव बुद्धी देतो, देव ज्ञान देतो आणि इथे तर स्पष्ट रीतीने शिकवलेलं आहे की ते एक सत्य आणि जिवंत देवाला ओळखण्याची समज ती बुद्धी त्याने आम्हाला विश्वासणाऱ्यांना दिलेली आहे. आणि पुढे ह्याच पत्रामध्ये पहा योहान 1 योहान 2:13 मध्ये म्हणत आहे, बापांनो
मी तुम्हाला लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. पुन्हा एकदा आम्हाला बायबल मधून या पत्रामधून शिकायला भेटत आहे की मनुष्य देवाला ओळखू शकतो आणि समोर शिकविलेला आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहितो कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. तर ह्या आजच्या बायबल स्टडी मध्ये आम्ही हे शिकलो की मनुष्य देवाला ओळखू शकतो पण त्याची पहल देव स्वतः करतो. देव आम्हामध्ये कार्य करतो म्हणून आम्ही त्याला ओळखतो. ख्रिस्त आम्हाला समज देतो, बुद्धी देतो. ख्रिस्ताचा आत्मा, पवित्र आत्मा आम्हाला ज्ञान देतो, मार्गदर्शन करतो, तो प्रकाशित करतो. म्हणून आम्ही त्या एक सत्य, जिवंत, महान आणि सेनाधीश देवाला जो आमचा निर्माण करता आहे त्याला आम्ही ओळखतो. बायबल स्पष्ट रीतीने ह्या देवाबद्दल आम्हाला ज्ञान देतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही शिकतो ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जो शब्द देहधारी झाला आणि तो आम्हामध्ये, यवान म्हणतो की त्याने वस्ती केली, तो त्या पित्याच्या उराशी होता. त्याच्याकडे ज्या वेळेस आम्ही पाहतो आम्हाला त्या एक सत्य, जिवंत, महान सेनाधीश देवाची ओळख होते. ज्यांनी प्रवेश ख्रिस्ताला पाहिले, ज्यांना ज्यांनी प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवला, प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने, प्रवेश ख्रिस्ताला जाणण्याने, प्रवेश ख्रिस्ताची ओळख झाल्याने आम्हाला त्या एका जिवंत महान सेनाधीश परमथोर देवाची ओळख होऊ शकते. ज्या वेळेस मी म्हणतो की ओळख होणे म्हणजे त्याच्यासोबत वैयक्तिक संबंध असणे. ओळख होणे म्हणजे केवळ त्या जिवंत देवाबद्दल माहिती गोळा करणे हे नाही, तर ओळख असणे म्हणजे त्या जिवंत देवासोबत वैयक्तिक घनिष्ठ संबंध असणे. आणि हे देवाची आम्हाला ओळख पवित्र शास्त्राद्वारे होऊ शकते आणि ह्या महान पवित्र सेनाधीश देवाची ओळख आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे होऊ शकते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या महान जिवंत निर्माणकर्त्याला प्रगट केलेला आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो त्याला देवाची ओळख होते. आणि ह्या अभ्यासाद्वारे आमचे मन परिवर्तित होतं. ह्या अभ्यासाद्वारे आमचं हृदय उल्लासित होतं आणि सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवनाला पाया प्राप्त होतो. आमच्या जीवनाचं ध्येय आम्ही पूर्ण करू शकतो. ह्या बायबलमध्ये प्रगट झालेल्या त्या महान, सत्य, जिवंत त्या एका खऱ्या देवाला जाणून, त्याला ओळखून पुढच्या सत्रामध्ये, पुढच्या सेशनमध्ये आम्ही देवाच्या ऍट्रिब्यूट्स म्हणजे देवाचे गुण विशेषाबद्दल शिकणार आहोत. परमेश्वर आम्हाला ह्या शास्त्र अभ्यासाद्वारे सहाय्यता आणि मदत करो. प्रभू तुम्हा सर्वांसोबत असो. थँक्यू.